सोलापुरातील शिवाजी महाराज चौकातील आणि जुना पुणा नाका येथील छत्रपती संभाजी महाराज पुतळा परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे अनेक दिवसापासून बंद असल्यानं अपघाताचं चित्रण होणं अशक्य आहे. जुना पुणा नाका ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा हा संपूर्ण रोड नेहमीच गजबजलेला असतो आणि या रोडवरूनच प्रत्येकाला सोलापुरात प्रवेश करावा लागतो. मात्र काही दिवसांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराज पुतळा इथं साधारण 8 ते 10 कॅमेरे बसवण्यात आले होते. तसंच छत्रपती संभाजी महाराज पुतळा जुना पुणा नाका इथं सुद्धा 8 ते 10 सीसीटीव्ही कॅमेरे महापालिका प्रशासनाच्या वतीनं बसवण्यात आले होते. परंतु सध्या दोन्ही ठिकाणचे सीसीटीव्ही कॅमेरे पूर्णतः बंद अवस्थेत आहेत. महानगरपालिकेच्या वतीनं बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचं इनपुट हे सोलापूर पोलीस आयुक्तालयाच्या कंट्रोल रूमला जोडण्यात आलं आहे. मात्र सीसीटीव्ही कॅमेरे हेच बंद असल्यामुळं वाहतूक शाखेनं याबाबत वारंवार महापालिकेकडे तक्रारीही केल्या आहेत आणि तसा पाठपुरावाही केला आहे, परंतु त्याचा काहीही उपयोग होत नसल्याचं मत वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कमलाकर पाटील यांनी ई न्यूजशी बोलताना व्यक्त केलं. वाहतूक नियमनाच्या संदर्भात सोलापूर शहरामध्ये महापालिकेच्या मार्फतीने वेगवेगळ्या चौकामध्ये कॅमेरे बसवण्यात आलेले आहेत. त्याचप्रमाणे काही चौकामध्ये प्रायव्हेट कारखाने कॅमेरे बसवण्यात आले असून त्या मार्फतीनं ते कॅमेरे सर्व पोलीस आयुक्तालय येथील नियंत्रण कक्षामध्ये जोडण्यात आलेले आहेत. परंतु संभाजी चौक आणि शिवाजी चौक या ठिकाणचे दोन ठिकाणचे कॅमेरे हे आपल्या ई चलनसाठी वापर केला जातो आणि त्या ई चलन मार्फतीनं आपण संबंधित वाहन चालकाच्या घरामध्ये ई चलनची नोटीस पाठवून त्याच्यावर दंडात्मक कारवाई केली जाते. आणि या दृष्टिकोनातून भविष्यामध्ये सर्व चौकामध्ये जर स्मार्ट सिटी आणि कॅमेरे लागले आणि त्याची कनेक्टिव्हिटी जर पोलीस नियंत्रण कक्षाला जर दिली तर त्याप्रमाणातून ज्याप्रमाणे स्मार्ट सिटी होणार आहे त्याचप्रमाणे स्मार्ट सिटीमधील स्मार्ट वाहतूक पण व्यवस्थित होईल. गेल्या अनेक महिन्यांपासून बंद असलेले सीसीटीव्ही कॅमेरे महापालिकेने चालू करावेत अशी मागणी नागरिकातून आणि पोलीस प्रशासनाकडून होत आहे.